जाता जाता एक लास्ट बट नॉट लिस्ट एक्स लॅक काय टोमणा कुचकट सांगायला द्यायला आवडेल कोणाला एक्सला कोटेड बरोबर कधी फ्लॉट केलंयस किंवा मनामध्ये कधी असं आलंय फ्लॉट करावा किंवा स्टॉप केलंयस कोणाला मुद्दा स्टॉप केलंय पण फ्लॉट नाही केलं म्हणजे मला कधी करायची गरज नाही पडली कारण तेच करायचं मजा करते नमस्कार मी मधुरा शिरे आणि कलाकृती मेळ्यात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बॉईज फोरची सध्या सगळीकडे खूप हवा आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी रितिका श्रोत्री हाय रितिका हॅलो कशी मी खूप मस्त आणि खूप एक्साइटेड आहे कारण आत्ताच आम्ही सगळ्यांनी ट्रेलर पाहिला आणि आय होप तुला खूप आवडला मला तुला विचारायचं आहे की तू पण आत्ता पहिल्यांदा आमच्या सगळ्यांबरोबर बघितलंस की तू आधी बघितला होता मी आधी पाहिला होता पण आत्ता या मोठ्या स्क्रीनवर बघताना आणि ते पण स्पीकरवर म्युझिक ऐकताना त्याची एक वाईब काहीतरी वेगळीच जाणवली आणि मला ट्रेलर बघून असं वाटलं की मला पण फिल्म बघायला जरी मला गोष्ट माहिती असली तरी मला पण फिल्म बघायला थिएटरमध्ये खूप खूप मज्जा येणार आहे आणि पहिल्या भागात तू दिसली होती सेकंड पार्टमध्ये सुद्धा तुझा रोल होता छोटासा रोल होता आणि आता फोर्थ पार्टमध्ये येतेस तू सो इतक्या गॅप नंतर पुन्हा एकदा स्वतःला त्या स्क्रीनवर सगळ्या बॉईज बरोबर बघितल्यावर कसं वाटतं बॉईज म्हणजे एक फॅमिली आहे कारण आम्ही सगळ्यांनी एकत्र सुरुवात केली होती बॉईज वन ही माझी दुसरी फिल्म होती आणि पहिली हिट फिल्म होती त्याच्यामुळे खूप खूप स्पेशल आहे ही फ्रँचायझी माझ्यासाठी आणि बॉईज फोर खरं तर बॉईज थ्री असणार होता पण पॅन्डेमिकमुळे आम्ही लंडनला जाऊन शूट नव्हतो करू शकलो त्याच्यामुळे बॉईज थ्री एक वेगळा चित्रपट झाला जोही खूप सुंदर होता आणि मग फायनली आम्हाला बॉईज फोर करायची संधी मिळाली आणि अर्थातच तीन बॉईज बरोबर पुन्हा स्क्रीन शेअर करून मला खूप मजा आली आणि फक्त तीन बॉईजच नाही तर यावेळेस खूप वेगवेगळी पात्र आहेत जी खरोखरच पात्र आहेत म्हणजे आम्ही सगळे एकत्र आल्यावर आमचं बॉन्डिंग खूप भारी होतं खूप मजा आली आणि मला वाटतं तीच फ्रेंडशिप तीच मजा स्क्रीनवरती सुद्धा दिसते क्या बात आहे आणि ट्रेलरमध्ये बघायला मिळतं की जरा रिझल्टचं थोडं टेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ती लिस्ट बघा मार्क्स किती मिळत हे चेक करा तुझ्या कॉलेज डेजच्या काय आठवणी तुला आठवतात आता हे बघितल्यानंतर हो मी आत्ताच एम ए सेकंड इयर माझं कम्प्लीट झालं आणि माझी आत्ताच परीक्षा संपली आहे एका केला जाय होतो इंग्लिश लिटरेचरमध्ये आणि एका महिन्यापूर्वी माझी जस्ट परीक्षा संपली आहे आणि त्याचं खूप टेन्शन होतं कारण त्याच्या आधी जस्ट माझं शूट सुरू होतं आणि अभ्यास करायला अजिबातच वेळ नव्हता मग मी रात्र जागून खूप अभ्यास करून फायनली ते पेपर दिलेत त्याच्यामुळे खरं तर मी परीक्षा म्हटलं ना की टेन्शनच आठवतं कारण आमच्या कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये पण असे अनेक पोरं होती पोरी पण होत्या ज्या कॉपी करायच्या आणि टीचरच्या नकळत वगैरे पण मी त्यात कधी पडलं नाही कारण मला नेहमी भीती वाटायची की आज मी पकडली गेलं ना तर मी खूपच इमेज खराब होईल त्याच्यामुळे मी त्यात कधी पडले आणि लंडनमध्ये फिल्म शूट झाली असं लंडनमध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता तिथे काय काय चॅलेंजेस आले आणि काय काय धमाल केलं ते किस्से काय काय तिथे चॅलेंजेस खरं तर खूप आले म्हणजे मजेपेक्षा जास्त थोडेसे चॅलेंजेस होते कारण आम्ही सगळे गेलो शूट करायला पण पार्थचा विजा आला नव्हता आणि आम्ही 15 दिवस तिथे नुसतं बसून होतो कारण आम्ही पार्थच्या विजाची वाट बघत होतो पण मेकर्सचं खरंच खूप कौतुक आहे की त्यांनी ठरवलं होतं की बॉईज फोर करायचा म्हणजे करायचा त्याच्यामुळे आम्ही सगळे तिथे थांबलो होतो आणि मग पार्थ फायनली आला पण आता आम्ही ती गोष्ट खूप नाही त्याच्याकडे हां आम्ही खूप हसतो त्याच्यावर पण तेव्हा खूप टेन्शन आलं होतं प्रँक्स काय काय केले लंडनमध्ये की नाही प्रँक्स एवढे काही नाही केले आमच्यावर 2-3 प्रँक्स झाले म्हणजे आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्याच्याजवळ एक स्टेशन होतं ज्याचं नाव होतं हेज अँड हार्लिंग्टन आणि आम्हाला कोणीतरी मुद्दा म्हणून त्याचं नाव हाईज अँड हेलिंग्टन असं सांगितलं आणि मग आम्ही सगळीकडे बाहेर विचारत फिरत होतो लोकांना तिकडच्या की वेर इज हाईज अँड हेलिंग्टन वेर इज हाईज अँड हेलिंग्टन आणि कोणाला काही कळत नव्हतं मग फायनली एका पोलीस ऑफिसरला कळलं की आम्हाला हेज अँड हार्लिंग्टन म्हणायचं तर मग तो म्हणाला की डू यू वॉन्ट हेज अँड हार्लिंग्टन म्हटलं ओ अच्छा असं नाव आहे का येस येस पार्थी आणि तुम्ही आधी सुद्धा काम केलेलं आणि तेव्हा मी तुम्हाला बहीण भाऊ म्हणून बघितलेलं आणि आता मित्र एक ग्रुप एक वेगळी वाईब असणार आहे सो ते करताना एक काय फरक मोठा जाणवला फरक म्हणजे आमचं ऑफस्क्रीन मैत्री आधीपासूनच आहे कारण मी पुण्याचं आहोत आणि बरंच म्हणजे नाटकं तशीवाली नाटकं नाही थिएटरवाली काय म्हटलंच नाही
थिएटर आली बरीच नाटक केली त्याच्यामुळे आमची ओळख आणि मैत्री आधीपासूनच होती. पण पहिला बॉईजमध्ये परत एकत्र काम केलं होतं तेव्हा पण असं तेव्हाचं तुम्ही आमचे प्लीज सीन्स परत जाऊन बघा, खूप मजेशीर सीन्स आहेत. पण त्याच्यानंतर आम्ही सिबलिंग्सचे व्हिडिओज करायचो आणि आत्ता पुन्हा आम्ही मित्र म्हणून समोरासमोर आहोत. पण यावेळेस वेळ भाऊ आणि मित्र असे हा बरोबर तसं येस. पण या फिल्ममध्ये पार्थ माझ्यावर लाईन नाही मारत थँकफुली, कारण तो त्याच्या मित्रासाठी व्हाउच करत असतो. कारण वनमध्ये कबीर आणि ग्रेसची लव्ह स्टोरी अर्धवट राहिली होती, तर यावेळेस आता ते एक्सेस म्हणून परत समोर येणार आहेत. यावेळेस काही स्पार्क होतोय का त्यांच्यात, पुन्हा काही होतंय का असं हे बघायला मजा येणार आहे. रितिका म्हटल्यावर ना मला आता तिच्यासोबत परत एकदा रॅपिड फायर घेतला. लास्ट टाइम आपण जेव्हा तुझ्या लास्ट फिल्मला भेटलो होतो तेव्हा आपण एक रॅपिड फायर घेतला होता, तर मला यावेळेस पण एकदा करायचं तुझ्यासोबत. सो ह्याच्यावर काम करायला आवडतं का त्याच्यावर? आता ते झालंय ना विचारून आता वेगळे प्रश्न विचारणार तुला. ओके सो रेडीज तू? ओके. अशा तीन गोष्टी ज्याच्याशिवाय तू राहू शकत नाही, आई बाबा, चॉकलेट आणि पुस्तक. को ऍक्टर बरोबर कधी फ्लर्ट केलंयस किंवा मनामध्ये कधी असं आलंय फ्लर्ट करावा किंवा स्टॉप केलंयस कोणाला मुद्दाम? स्टॉप केलंय पण फ्लर्ट नाही केलं, म्हणजे मला कधी करायची गरज नाही पडली कारण तेच करायचं मजा करते. सो स्टॉप केलंय. ओके, आता ट्रॅव्हलिंग आहे आणि लव्ह स्टोरीज आहे. सो आता तुला समजा एखाद्या आयलंडला जायचं आहे आणि जाताना दोन जणांना सोबत घेऊन जायचं आहे, एकाला तिथपर्यंत न्यायचं आहे दुसऱ्याला वाटेत सोडून द्यायचं आहे, तर दोघं कोण असतील? खूपच मी एकतर पार्कला घेऊन जाईन आणि विशाल दादाला घेऊन जाईन. पार्थला सोडेल कारण त्याचं नाव घेतल्यावर त्याला वाईट नाही वाटणार. पार्थला पण लंडनला गेल्यावर कधी पुल पुश मध्ये गोंधळ झाला? इव्हन इथे पण भारतातही म्हणजे पुल आणि पुश, पुल आणि पुश ते तर इथे पण होत असत. त्याच्यामुळे तिथे पुल पुश सोडता अजून बरेच गोंधळ झाले. आम्ही एकदा झारामध्ये गेलो होतो मी आणि प्रतीक शॉपिंग करायला, तर आम्ही काउंटरवर गेलो, बिल वगैरे झालं आणि मग तिकडे एक बाई होती जी काहीतरी बोलत होती आणि आम्हाला दोघांनाही कळत नव्हतं. आणि तिकडे मला प्रतीकनं खूप वाईट टोमणा मारला की तू इंग्लिश लिटरेचरमध्ये एम ए करतेस ना, अरे पण नाही कळत काय होतं. तर ती बोलत होती की बघा तुम्हाला कळत आहे का, टू गो अप बॅग, टू गो अप बॅग, डू यू वॉन्ट अ बॅग, यू वॉन्ट अ बॅग. बॅग न घेताच निघालं तिथे. बरं, कधी रस्त्यामध्ये मारामारी किंवा असं कधी केलंस, थोडा चोपलंस? अरे वाटत नाही मी हा मी तशी नाही आहे पण मला चोपायला खूप आवडेल, मजा येईल, मजा तर येईल. असं एखादं कॅरेक्टर मिळालं तर हे करायला मजा येईल, पण खऱ्या आयुष्यातच नाही असं नाही करू शकत. मला किराणा माझ्या दुकानात गेल्यावर लहान एक मी भांडली आहे पण क्या बात आहे, कारण एक रिक्षावाला होता पुण्याचं रिक्षावाले पण किस्सेच किस्से प्रतीकाकडे त्याच्यात एक वेगळा आमचा अख्खा एक इंटरव्ह्यू होऊ शकतो. सॉरी, हे रॅपिड फायर आहे ना. येस. सो लंडनमध्ये गुगल मॅप्स लावून किती वेळा चुकली आहेस? गुगल मॅप्स लावून मी एकदा पण नाही चुकली आहे. हां, गुगल मॅप्स बरोबर असताना मी प्रत्येक वेळेस बरोबर गेली आहे, पण एकदा माझं सिम कार्ड काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि ते वर्क होत नव्हतं, तेव्हा माझी बेकार तंतरली होती, मला काहीच कळत नव्हतं. पण तिकडचे लोक खूप हेल्पफुल होते, सो मी पोहोचले डेस्टिनेशनवर. ओके, अशा तीन गोष्टी ज्या तुला करायला आवडतील आयुष्यामध्ये? अरे बघते, मला स्काय डायविंग करायला आवडेल कारण मला भीती वाटते पण मला ते फेस करायला आवडेल. त्यानंतर मला माझ्या अनेक सिनेमांचे हाऊसफुल बोर्ड्स बघायला आवडतील आणि मला माझ्या आईबाबांसाठी एक घर घ्यायला आवडेल. बरं, जाता जाता एक लास्ट बट नॉट लिस्ट, एक्स लॅक काय टोमणा कुचकट सांगायला द्यायला आवडेल कोणाला? एक्सला, एक्सला आय डिंट लूज यू, यू लॉस्ट मी. जाम मजा आली मला तुझी गप्पा ऍज युजल. आणि बॉईज फायच्या वेळेस आपण भेटूच पुन्हा, तेव्हा मी अजून वेगवेगळे क्वेश्चन्स आणि अजून गप्पा मारू. तोपर्यंत थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू रसिक हो. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.